पेपर वर घेऊन जाणार, व्यवस्थित कॅल्क्युलेशन होतं आमचं, दोघांचा नजरेवरती खेळ होतो. आणि आज चेंडू मात्र सोयर येतोय. या सीझन मध्ये सुद्धा बरेचसे कॉल आले होते मला समालोचनासाठी, पण वेळ न दिला मी त्यांना. पण नक्कीच पुढील सीझन मध्ये मी प्रयत्न करेल की खालापूर तालुक्यामध्ये पेन तालुक्यामध्ये समालोचन करण्याचं, पण बरोबर मात्र डीजे आबीला घेऊन जाईल 100%. केडीसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. आणि पहिला खणखणीत दणदणीत षटकार येतोय. जयेश पाटील यांचा हा सोनार पाड्याचा सोन्या सर्वांनी पाहिलाय, अतिशय नाव आहे महाराष्ट्रामध्ये. हा चेंडू मात्र हवेत आहे, आणि चेंडू हवेत आहे आणि येतोय हा हवेच्या वेगावरती चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत असा हा षटकार. दोन षटकार आलेत, षटकार आलेत. आता येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती जर आला तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि 5,000 रुपयाचा मानकरी ठरतोय तो केडी. रोख रक्कम 5,000 रुपये आमच्या हातात इथे जमा झालेले आहेत. तीन अजून तीन षटकार लगावले तर अजून 11,000 रुपयाचं पारितोषिक शिवा दळवी यांच्याकडून. मॅच बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा, चेंडू द्यायचा आहे. 5,000 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. आता पुढच्या तीन चेंडूवरती अजून लगातार तीन षटकार आले तर अजून 11,000 रुपये पारितोषिक. म्हणजे 11,000 ते आणि हे 5,000 असे टोटल रक्कम 16,000 मिळतील. अजून तीन षटकार लगावले, पुढचे तीन षटकार नाही लगावले ना तर 5,000 रुपये तुम्हाला लागू झालेले आहेत. माझ्या हातामध्ये 5,000 रुपये आहेत. आणि ऋतिक कारिया संघमालक यांच्याकडनं सुद्धा 11,000 रुपयाचं पारितोषिक, टोटल 22,000 रुपये. नाही 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 नाही